गणेशपुर थाना अंतर्गत 20 जुलाई को बैग लिफ्टिंग का मामला सामने आया था। इस मामले में फिरियादी ललित कारीमारी राहुल होटल के पास अपने ऑफिस कार पार्क कर जा रहे थे, तभी तो व्यक्ति ने उनके हाथों से बैग छीनकर भाग गए। इस बैग में 40,000 रुपए नकद, एटीएम कार्ड, चेकबुक और महत्वपूर्ण कागजात थे। शिकायत मिलते ही गणेशपेट पुलिस इस मामले की जांच में जुट गई। जांच करते हुए पुलिस को जानकारी मिली कि आरोपी शुभम ताजनी और विक्रांत शर्मा के ये दोनों आरवी के रहने वाले हैं। जानकारी मिलते ही पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार किया है। आगे काही कंपन्या आहेत, कंपन्यांचे ऑफिसेस आहेत, तेथे जो फिर्यादी आहे ललित कारेमोरे हे दररोज त्यांचे 35-40 वर्कर आहेत, फॅक्टरी आहे, ते आईस्क्रीम बनवतात आणि केक बनवतात, केकची फॅक्टरी आहे। तर तेथे ते दररोज सकाळी 11:30 आसपास घरनं येतात। ते फॅक्टरीच्या समोर त्यांनी शनिवार दिनांक 20 तारखेला आपली कार पार्किंग केली व हँडबॅग घेऊन 10 फुटाच्या अंतरावर गेट आहे तिथे उतरून जात असतानाच मागून 2 मोटरसायकलवाले आले, अज्ञान होते। त्यांनी ती बॅग घुसकवली व ते घेऊन पळाले। त्यात लॅपटॉप होता, 40,000 रुपये होते, पेन ड्राईव्ह होता आणि डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड बँकेचं। तर हे आरोपी 2 दिवस आम्ही शोधत होतो, सर्व माहिती भेटली। कोणत्याही प्रकारे आम्हाला त्यांचा काही पत्ता नसताना आम्ही त्यांचा मागोवा घेतला। ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे असल्याचे आम्हाला समजले व आमच्या टीमने त्यांना पकडलेले आहे। मोटरसायकल यापूर्वीच जप्त करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून सध्या उद्यापर्यंत 20 तारखेपर्यंत विचार घेतलेला आहे। त्यांच्याकडून बॅगसुद्धा हस्तगत केलेली आहे। काही मुद्देमाल भेटायचा आहे, 7,000 रुपये पण त्यांच्याकडून भेटलेले आहे। अजून त्यांनी ते पैसे कुठे ठेवलेले आहे, लॅपटॉप कुठे आहे, तसेच अजून कोणी साथीदार होते अगर कसे यात आपण शोध घेत आहोत। परंतु ही भयानक दिवसा घडलेली घटना होती। आम्ही त्वरित 2 दिवसामध्ये आरोपी अटक केलेली आहे। तरी लोकांना मी सूचित करतो की अशा ठिकाणी, कंपनीच्या ठिकाणी, दुकानाच्या ठिकाणी CCTV लावावेत, वॉचमन ठेवावेत, म्हणजे अशा प्रकार होणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, आरोपींची नाव? आरोपींचे नावे, यातील जे आरोपी आहेत, 2 आरोपी आहेत, शुभम ताजने व विक्रांत शेडमाके, हे दोन्ही राहणार आनंदनगर दुर्गावती चौक यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे आहेत। यांच्यावर सध्या तरी आम्ही माहिती घेतो आहोत, एकही गुन्हा दाखल नाही।